त्यासाठी ना हा बघा हा पतंग असतो त्याचा, हा पतंग आहे ना, हा पतंग अंडी घालतो आणि याच्यामधून जी अळी निघते ती अळी अशी असते हिरवी, ती अळी मग घाटी खात असते। तर मग काय करायचं आपल्याला, ह्या पतंगाचं अंडी घालण्यापासून त्याला थांबवायचं आहे। तर हा जी ही जी गोळी आहे, ही गोळी आहे ह्या पतंगाच्या मादीच्या वासाची गोळी आहे। हिच्यामध्ये मादीचा वास असतो, ह्या पतंगाची मादी, हा बघा अशा रंगाचा पतंग असतो, हा दिसला का तुम्हाला लक्षात येईल की ही घाटी अळीचा पतंग आहे। त्याच्या मादीचा वास असतो, ती गोळी याच्यामध्ये लावायची आणि हा सापळा इथे मध्ये लावल्यानंतर याचा जो नर आहे तो याच्यावर येतो, ह्या गोळीवर, मादी समजून, आणि मग तो ह्या सापळ्यामध्ये पडत असतो। हा असा सापळा असतो, याच्यामध्ये मग तो नर पडत असतो, नर पडला की आतमध्ये मरतो, मग तो मादीशी मिलन न झाल्यामुळे तो अंडी घालत नाही। अशा प्रकारे आपण हे घाटी अळीचं नियंत्रण करतो। तर त्याला काय करायचं असते, ही जी गोळी आहे ना ही अशी दाबून बघायची, गोळी लावताना गोळीला हात नाही लावायचा कारण त्याला वास लावलेला असतो, ही अशी दाबून बघायची। आता ही बाजू कडक लागते, तर जी कडक बाजू आहे ना त्या बाजूने कट करायचा, अशी जवळ घ्यायची। आता ही बाजू कडक आहे इकडे, हे बघा ही कडक बाजू आहे ना, तिकडनं आता ही मी कट करतो। हे बघा कडक ही बाजू जी बाहेर येईल अशी, अशा प्रकारे ही कडक बाजू बाहेर काढायची आणि याला ह्या होलमध्ये लावायची, मध्या होलमध्ये अशी लावायची, गोळीला हात नाही लावायचा, हां प्लास्टिकची गोळी असते त्याला दुसरं काय नसतं, फक्त केमिकल त्याचा वास लावलेला असतो, हे बघा अशी असते, अशा प्रकारे लावायची ती, हां। आणि नंतर अशी लावायची। आता हा जो सापळा आहे ना याचा ह्या रोपापासून एक फूट अंतर राहिलं पाहिजे, आपल्या हरभऱ्याचं रोप असेल ना एक फूट अंतर राहिलं पाहिजे, असं शेतामध्ये लावायचं, शेताचं मधोमध असं एका ठिकाणी लावायचं, ते अशी लाईनीत लावली तरी चालते। हा सापळा असा लावायचा, जसं जसं रोप मोठं होईल तशी पिशवी खोलायची आणि वरती घ्यायचं आणि हा एका महिन्याने बदली करायचं परत, ही जी गोळी आहे ना ही गोळी परत बदली करायची, आलं लक्षात। आपण जर का ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ही सबस्क्राईब करायला विसरू नका, सबस्क्राईब करून बाजूचं बेलचं बटन जे आहे म्हणजेच घंटीचं बटन जे आहे ते दाबल्यानंतर आपल्याला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन येत जातील आणि आपल्याला नवीन नवीन व्हिडिओही पाहायला मिळतील।